मी गोष्ट आहे. मी काही निवडणुकीला उभं राहणार नाही. मी यापूर्वीच जाहीर केले की मी आता निवडणुकीला उभं राहणार नाही. त्यामुळे काहीतरी लावण्याचं बोलायचं काही कारण नाही. भरावतीचे लोक सहाय्य आहेत, सगळंच आहे. वर्षोवर्ष तुझी काम आणि त्यांची प्रतिष्ठा वाढवली हे त्यांनी पाहिलेले आहे आणि त्यामुळे ते योग्य निर्णय घेतले. लोकशाहीमध्ये कुणालाही निवडणूक करण्याचा अधिकार आहे. जे लढवतील त्यांचं स्वागत. मागणी केली नाही. त्यांनी आम्हाला पत्र पाठवले सोमवारी किंवा मंगळवारी. आम्ही त्यांची वेळ घेणार आहोत. आमच्या चर्चा करून आम्ही त्यांना प्रस्ताव देऊ. आणखी चिन्हांबाबत काही चर्चा झाली नाही पक्षाने. त्यांनी आम्हाला सोमवारी किंवा मंगळवारी चर्चेला वेळ देण्याची शक्यता आहे. त्या वेळेमध्ये साहेब लोकसभेत बारामतीमध्ये बोलताना म्हटले की काही नेते येतील आणि शेवटची निवडणूक असल्याचं राहुलिक आव्हान तुम्हाला करते. इतकी वर्ष तुम्ही त्यांचं ऐकलं आता. मी गोष्ट आहे. मी काही निवडणुकीला उभं राहणार नाही. मी यापूर्वीच जाहीर केले की मी आता निवडणुकीला उभं राहणार नाही. त्यामुळे काहीतरी लावण्याचं बोलायचं काही कारण नाही. भरावतीचे लोक सहाय्य आहेत, सगळंच आहे. वर्षोवर्ष तुझी काम आणि त्यांची प्रतिष्ठा वाढवली हे त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे ते योग्य निर्णय घेतले. साहेब लोकसभेपूर्वी केंद्रीय गृहमंत्री सीए कायदा आणण्याची शक्यता आहे अशी वर्तवली जाते. काय वाटतं तुम्हाला? त्यांनी काल जाहीर केलं असं बघूया. पुढच्या आठवड्यात काय होते आज सांगणे योग्य नाही. साहेब विचार विचार योगी आदित्यनाथ युपीचे मुख्यमंत्री आळंदीमध्ये होते. भाषण करताना ते म्हटले की रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं, नंतर महाराजांनी महाराष्ट्र उभा केला. तेच काम आज गोविंदगिरी महाराज करत आहेत. आमच्या दृष्टीनं छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व याच्या भाषेमध्ये राजवाचा जिजाबाई यांचे योगदान सर्वांचे व्यक्तिमत्व घडवणं दिशा देणं हे सगळं काम जिजाबाईंनी केलं आणि स्वतःच्या मातेचं कर्तृत्व हे बाजूला टाकून त्याचंच हे आणखी पुनर्जन द्यायचं हा ही भूमिका काही लोक घेत आहेत. पण सगळ्या जगाला माहिती की शिवाजी महाराजांचं स्वतःचं कर्तृत्व स्वतःचे कष्ट आणि राजवाटेचं मार्गदर्शन यामुळे हा इतिहास घडलेला आहे. सर भाजपला 1300 कोटी निधी जो आहे तो पक्षांतर्गत निधी जो आहे तो मिळायला लागलाय. आमच्या पक्षाला काही निधी मिळालेली नाही. त्यामुळे 1300 मिळाला तुला आणखी काय मिळाला याचा अर्थ सत्तेचा वापर कसा केला जातो याचं उत्तम उदाहरण आहे. अचानक जी वाढ झाली त्याबद्दल काय? लोकसभा मतदारसंघामध्ये ताईंच्या विरोधात आता अजितदारांचे लोकशाहीमध्ये कुणालाही निवडणूक करण्याचा अधिकार आहे. जे लढवतील त्यांचं स्वागत. निर्भय बनो ही सभा झाली. निखिल वागळे असतील का जे विचार मांडले जात आहेत अशा लोकांची सध्या महाराष्ट्राला गरज आहे का आणि त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत असे लोक पक्षात आले तर तुम्ही घेणार का? 100% वाघे आणि त्यांची सहकारी सरवले आणि बाकीचे लोक एक लोकांच्यामध्ये जन्म तयार करतात. त्यांच्यामध्ये दहशतीचं वाचन घालवायचा कार्यक्रम राबवत आहे आणि त्यामुळं अशा लोकांना सामान्य माणसाचा पाठिंबा आहे राहील. जे काही काम झालं ते झुंजशाही मी मगाशी सांगितलं. हा सत्तेचा पुरेपूर गैरवापर आणि हे पुरेपूरचं सीरीज नाही. राज्यकर्त्यांचे जे सगळे वरिष्ठ लोक आहेत त्यांचे आशीर्वाद आले या गोष्टी घडतात ही चिंताजनक गोष्ट. राजकीय म्हणले की भूमिका राजकीय होती. आघाडीच्या जागा वाटपाचं नेमकं काय स्टेटस आहे आता आणि वंचित बहुजन आघाडी आता आहे का? कारण वंचित बहुजन आघाडीचे वाटून संभ्रम आहे अजून. सगळं काही चर्चा चालू आहे. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचं म्हणणं असं आहे की जागांचं वाटप होईल पण अधिक कार्यक्रम काय त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे.
त्यांचं म्हणणं योग्य आहे. त्या त्याच्या कार्यक्रमाला एक नवीन दिशा तुमच्या विषयामध्ये दिली जाईल. छगन भुजबळ आता म्हणले की तुम्ही सर्वांनी पुनर्विचार करावा.